माजी सैनिक सुभेदार रामकिशन गरेवाल यांच्यावर भिवनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उपस्थिती लावली. वन रँक वन पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून गरेवाल यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर देशात राजकारण चांगलंच गरम झालंय. भाजप काँग्रेस आणि आप यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले. या प्रकरणात राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलं होतं. रामकिशन गरेवाल यांच्या पार्थिवावर हरियाणातल्या भिवनी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोलकात्याच्या पार्क स्ट्रीटमधील शाळेमध्ये गॅस गळती झाली. हॅरो हॉल स्कूलमध्ये ही गॅस गळती झाल्याचं वृत्त आहे. गॅस गळतीच्या वेळी वर्ग सुरू होते, मात्र तातडीनं शाळेतील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गुजरातच्या भरूच इथं GNFC प्लांटमध्ये गॅस गळती झाली आहे. या गॅस गळतीमुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 9 जणांना गॅसची बाधा झाली आहे. त्यांच्यावर भरूचमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे दुःख झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी दिली आहे. या प्रकरणी गुजरात सरकारनं चौकशी करावी आणि पीडितांना मदत द्यावी अशी मागणीही पटेल यांनी केली आहे. सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात 14 महिन्यांची परी गंभीर जखमी झाली आहे. परीची हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू आहे. सांबामधील रामगड सेक्टरमध्ये परीच्या घरी भाऊबीजेच्या दिवशी पाकिस्तानी जवानांनी फेकलेला मोर्टार फुटला. यात परीचे आजोबा, आत्या आणि दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. परीच्या शरीरामध्ये बॉम्बचे छर्रे घुसलेत आणि तिची प्रकृती चिंताजनक आहे. कण्यापासून शरीरातील अनेक भागांना दुखापत झाली आहे. नस फाटल्यामुळे तिला श्वास घ्यायलाही त्रास होतोय. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. परीला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून तिच्यावर ऑपरेशन देखील करण्यात आलं आहे. पुढील काही तास परीसाठी महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. समाजवादी पक्षातल्या गृहकलहानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आजपासून सुरू होणाऱ्या समाजवादी पक्षाच्या विकास रथयात्रेचं आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष या रथयात्रेतनं जोरदार शक्तीप्रदर्शन करतोय. या रथयात्रेला पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी हिरवा झेंडा दाखवलाय. लखनौपासून विविध भागातून ही रथयात्रा काल संध्याकाळी 6 सुमाराला उन्नावमध्ये पोहोचली आणि तिथे देखील एक सभा झाली. विकास से विजय की ओर अशी या यात्रेची थीम आहे. मात्र ही रथयात्रा सुरू होण्याआधीच समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं चित्र दिसलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.